नमस्कार एव्ही टॉक्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मी अनु तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते लक बाय चान्स ही नवीन पूर्णत काल्पनिक कथा आहे आर्यन कथेचा नायक आय टी इंजिनियर आहे नोकरीसाठी धडपडत असतो पण नोकरी त्याला मिळत नसते जेव्हा त्याला लक बाय चान्स एक व्यक्ती भेटते जी त्याला उत्कृष्ट गडगंज पगाराची नोकरी ऑफर करते जॉब शोधून कंटाळलेला तो ती ऑफर स्वीकारतो खरंच ते त्याचं लक आहे की बॅड लक पुढे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका या कथेतून कसं जगायचं आणि का जगायचं हे नक्कीच तुम्हाला कुठेतरी जाणवेल चला तर मग कथेला सुरुवात करूया लक बाय चान्स भाग पहिला लेखिका वैशाली गुरव सादर करते टॉक्स. आर्यन एक आय टी इंजिनियर गेल्या एका वर्षापासून जॉबसाठी धडपडत होता आजही तो एका मोठ्या कंपनीत जॉब इंटरव्ह्यूसाठी आलेला पण तिथेही निराशाच हाती आली तो आला होता तिथेच अनेक कंपन्या होत्या आणि त्याला नोकरी मिळत नाही असं नव्हतं पण त्याला त्याच्या प्रोफेशननुसारच नोकरी हवी होती सेल्समध्ये किंवा परचेसमध्ये काम कराल का अशी विचारणा व्हायची आणि आजही त्याच्या पदरी निराशाच पडलेली पाहून कुठेतरी त्याचं फील्ड सोडून जी नोकरी मिळते ती स्वीकारावी का या विचारावर तो आलेला पण मग केलेल्या शिक्षणासाठी एवढा खर्च आणि आईबाबांचंच नाही तर त्याचंही स्वप्न असंच विरणार का असं त्याला वाटू लागलेलं मुळातच गरिबीत वाढलेला तो त्याचं स्वतःचं घर नव्हतं त्यामुळे मुलगीही कोण देणार हा प्रश्न होताच अगदी सगळं शून्यातून निर्माण करावं लागणार होतं कितीतरी वेळ तो तिथेच घुटमळत होता त्या कंपनीच्या इमारतीसमोर एक झाड होतं विचारात तो तिथेच येऊन बसला असंख्य लोक इंटरव्ह्यूसाठी येत होते आणि जात होते मोठमोठे साहेब लोक मोठमोठ्याला गाड्यांमधून आय टीत उतरून जात होते त्यांच्याकडे पाहून एकदा त्याच्या मनात आलंच काय लाईफ आहे ना यांची मस्तपैकी बापाने कमवून ठेवलेलं असतं त्यावर ऐश करायची वाटलं तर कामावर जायचं नाही तर मस्त लाईफ एन्जॉय करायची इथे मेहनत करणाऱ्याला संधी नाही आणि मेहनत न करताही वर पोहोचणारे लोक हे खरंच लकी आहेत कसलं भारी लाईफ ना कशाचं दुःख ना कशाची चिंता काश मला असं लाईफ भेटलं असतं तर एक साधा जॉब मिळत नाही असं लाईफ तर स्वप्नातच असेल हे सगळं तुझ्यासाठी नाही आर्यन तो स्वतःलाच समजावत होता एवढ्यात मागून एक आवाज आला जॉब हवाय का तुला मी देतो तुला जॉब करशील तसं त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक दिशेतील व्यक्ती सूटबूट घालून हातात महागडं घड्याळ त्याच्याकडे पाहिलं तर अतिशय श्रीमंत दिसणारी अशी व्यक्ती आपण कोण आणि तुम्ही का करणार हे असं सगळं माझ्यासाठी आर्यन विचारतो तू इंटरव्ह्यूसाठी गेला होतास ना आणि तुला जॉब मिळाला नाही हे तर तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय ते माझंच नशीब दुसरं काय तुम्हाला सांगून काय उपयोग आहे म्हणा मी बनवतो तुझं नशीब फक्त तू हो बोल ते सर्वात वरचं ऑफिस दिसतंय तो माणूस वर बोट दाखवत म्हणाला हो तो तर सर्वात मोठा बिझनेस ग्रुप काय नाव त्याच हो हो माधवन ग्रुप त्यांचंच ना ते माझ मजाक करत आहात का तुम्ही तुम्हाला मीच भेटलो का आज मी मजाक करत नसतो कळलं एक मिनिट एक मिनिट म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही आणि तुम्ही तर चांगल्या घरचे दिसताय इथे असे बाहेर काय करताय तुमच्याकडे तर पाहून असं वाटतं की तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन असाल तुम्हाला काही काम नाही का आणि मग माझीच का मदत करत आहात हो तसंच समज आधी मला सांग तुला मी ही जी ऑफर देतोय ती म्हणजे मी तुला जॉब देतो पण तुला माझ्यासाठी मी सांगेल ते काम करावं लागेल आहे मंजूर हो पण जॉब काय आहे हे पहा मी आय टी इंजिनियर आहे आणि मला त्याच फील्डमध्ये जॉब हवाय नाही मिळणार हां? काय बोलताय तुम्ही नको मग मला हा जॉब म्हणत तो तिथून उठूनच जायला निघाला पुन्हा एकदा विचार कर हातातली चांगली संधी सोडतो आहेस तू आणि हो मी तुला जी ऑफर देतोय ना त्या जॉबसाठी तू म्हणशील ती सॅलरी द्यायला तयार आहे ओ रियली, तुम्ही मला किती द्याल आ, सत्तर की ऐंशी हजार द्याल आर्यन जरा चेष्टेतच म्हणाला एक लाख रुपये देईन पर मंथ बट मी जे सांगेल जसं सांगेल तेच करावं लागेल करशील एक लाख वाव एवढी सॅलरी मग तर नक्कीच करेन हे काम पण एक मिनिट कुणाला मारायचं काम नाही आहे ना ओ हॅलो मान्य आहे मी गरीब आहे आणि मला जॉब आणि पैशांची गरज आहे पण म्हणून मी कसलंही काम करणार नाही बरं का आधीच सांगून ठेवतो पुन्हा म्हणाल कुणाचा खून करा मला जमणार नाही खून पसिने की मिलेगी तो खायंगे वरना समजलो नाही असं काही करावं लागणार नाहीये ओ ओके पण तरीही एक प्रश्न आहे पण मग या कामासाठी मलाच का निवडताय तुम्ही आर्यनने पुन्हा विचारलं आहे काही कारण जे मी नंतर सांगेन ओके डन काय करावं लागेल मला पण त्याआधी मला तुमचं नाव कळायला हवं बरं का नाही तर तुम्ही उद्या कुठेतरी गुल व्हाल आणि तुम्ही केलेलं काही कांड असायचं ते यायचं माझ्यावर आर्यन म्हणाला आणि त्याला हसूच आलं मी समजतोय त्यापेक्षा हुशार आहेस तू माझी निवड बरोबर आहे तर मनाशी विचार करतच त्याने पुढे बोलायला सुरुवात केली माझं नाव अक्षय आहे माधवन इंडस्ट्रीजचे मालक त्यांचा मुलगा ए माधवन आणि मी आम्ही दोघं खूप जवळचे मित्र आहोत तो माझ्या शब्दाबाहेर नाही आहे तर माझा मित्र काही कारणास परदेशात अडकला आहे त्यामुळे त्याचं इथलं काम काही डिसिजन्स पेंडिंग राहिलेत तर तेच पेंडिंग डिसिजन्स त्याचा असिस्टंट म्हणून तुला घ्यायचे आहेत ती व्यक्ती सांगत होती ओके ॲज अ असिस्टंट म्हणून मला हा जॉब करावा लागणार आहे तर वाव आय डोंट बिलीव ओके म्हणजे या ओळखीवरच मला तुम्ही हा जॉब मिळवून देणार आहात तर हो मी माझ्या मित्राशी बोलतो आणि तुला त्याचा असिस्टंट म्हणून जॉब मिळवून देतो तुला फक्त एक काम करायचं आहे तू त्या वरच्या ऑफिसमध्ये जायचं आणि माझं नाव आत्ताच न घेता सांगायचं की ए माधवन सरांनी तुला मागच्याच चार दिवसांपूर्वी त्यांचा असिस्टंट म्हणून निवड केली होती आणि काही कारणाने तू येऊ शकला नाहीस तर मी आज जॉईन होण्यासाठी आलोय एवढंच म्हण आहो पण त्यासाठी काही प्रूफ नको का काहीतरी म्हणजे जॉईनिंग लेटर मेल किंवा चिठ्ठी ते असेच घेतील का मला जॉबवर आणि असं का आपण आज भेटलोय तर तेच सांगतो ना हे खोटं का सांगायचं की चार दिवसांपूर्वी त्यांनी मला सिलेक्ट केलंय हो मी सांगतोय तसंच करायचं तुझं डोकं नाही चालवायचं कळलं ना आणि हो नाही विचारणार ते तुला काहीच त्यांना सांग मला जॉईनिंग लेटर जॉईनिंग करताना देतो म्हणाले होते आणि त्यांनी ए माधवनबद्दल काही विचारलं तर एवढंच सांगायचं की सर आता काही दिवस न्यूयॉर्क मधून काम पाहणार आहेत आणि मला त्यांचीच इथून मदत करण्याची ऑर्डर आहे कोणत्याही गोष्टीची मदत लागत असेल तर मला सांगा मी त्यांना विचारतो आणि त्यांनी आत एंट्रीही दिली नाही तर तू स्वतःच आधी सगळं ठरवणार आहेस का नाही तर राहू दे मला नाही वाटत तुला हे जमेल नाही नाही मी करेल तुम्ही सांगाल तसं सा। पण माझं जॉबचं काम व्हायला हवं म्हणून बोललो मी असं आणखी एक मी सांगितल्याशिवाय माझं नाव तिथे घेऊ नकोस मी सांगेल त्याशिवाय काही करायचं नाही पुढे काय करायचं ते मी सांगायला इथेच भेटेन इथे असं या झाडाखाली का नको ते प्रश्न का विचारतो आहेस तू तुला जॉब नक्की हवाय ना हो पण मग माधवन सरांशी माझा कॉन्टॅक्ट कधी होईल तू आधी आज जाऊन मी जे काही सांगितले ते त्यांना सांग तुझं सिलेक्शन होईल ते झालं की लगेचच मिस्टर माधवन स्वतः तुला कॉल करतील ओके जा तू आज जाऊन भेटून ये ऑल दी बेस्ट हो पण तुमचा काही नंबर असेल तर द्या ना म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर मी फोन करेन काहीही प्रॉब्लेम असेल तर माला मला इथे येऊन भेटायचं मला वाटलंच तर मी स्वतः तुला भेटेन किंवा कॉल करेन ओके आणि तू ए माधवन यांचा असिस्टंट म्हणून काम पाहणारे माझा असिस्टंट म्हणून नाही कळलं ना पण मला गरज लागली तुमची तर काय करणार मी प्रत्येक छोट्या गोष्टीला मी इथे यायचं ओके ठीक आहे तो अक्षरचा त्रासिक चेहरा पाहून म्हणाला हे बघ जे काही असेल ते नोट करून ठेव मी भेटतो तुला तेव्हा क्लिअर करेन डोंट वरी पण मला कळत नाही तुम्हीच का करत नाही हे काम मला का सांगताय आर्यन पुन्हा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागला आणि त्याने जरा वेगळाच लुक दिला तसा ओके ओके जातो पण मला जॉब मिळाला नाही तर ना तुमची कंप्लेंट करेन की तुम्ही इथे असं उभं राहून गरीब लोकांना फसवताय म्हणून जातोस का आता ओके बाय आणि थँक जाता जाताच तो वळून म्हणाला आर्यन त्या ऑफिसमध्ये आला आणि आत पाहिलं रिसेप्शनवर एक रिसेप्शनिस्ट होती तो तिच्याकडे आला अक्षजने सांगितल्याप्रमाणे काय बोलायचं मनात घोळत होता मी जे काही यांना सांगेल त्यावर विश्वास ठेवतील ना माझ्यावर आणि तो अक्षयश माझी खरंच मदत करतोय पण का काही गडबड नाही ना व्हायची ना आ काय सांगू यांना की मला असिस्टंट म्हणून निवडले माधवन सरांनी एक आय टी इंजिनियर मी आणि असिस्टंटचा जॉब सगळंच खरं तर ऑड वाटतंय पण पन... एवढा मोठा बिझनेसमन त्याचा असिस्टंट म्हणून मला काम मिळतोय एक अनुभव घ्यायला काय हरकत आहे ही मला आता जॉबची गरज आहे दुसरा कोणता सेल्स किंवा मार्केटिंगमध्ये जॉब करण्यापेक्षा हे बरं आहे ना चल आर्यन आज माले आपली किस्मत शायद तुम्हारी किस्मत में यही लिखा है म्हणत तो आय टीत रिसेप्शनवर आला अ एक्स्क्यूज मी हाऊ कॅन आय हेल्प यू रिसेप्शनिस्ट गोड आवाजात म्हणाली मॅम माय सेल्फ आर्यन अधिकारी ॲक्च्युली फोर डेज बिफोर आय वॉज सिलेक्टेड ॲज अ असिस्टंट ऑफ सर ए माधवन मे आय हॅव माय जॉईनिंग लेटर प्लीज आर्यन विचारतो Wait. When did you say? Before four days. No, but sir didn't told me anything about that. May I check your resume or mail anything you have? Cause four days before they left India, and currently sir is in New York, and actually we are not able to contact them for some reason. ओ बट दे कॉल्ड मी टुडे टू कलेक्ट माय जॉईनिंग लेटर अँड फॉर जॉईनिंग अल्सो सो आय केम हिअर तो थोडा घाबरतच म्हणाला ओके वेट आय विल ट्राय टू कॉन्टॅक्ट हिम म्हणत ती त्यांना फोन लावू लागली आणि आता मात्र त्याला टेन्शन आलं यार कशाला ऐकलं त्या माणसाचं फसवलं मला इथे तो म्हणत होता तोच त्याच्या मोबाईलवर एका प्रायव्हेट नंबरवरून कॉल येऊ लागला प्रायव्हेट नंबरवरून मला कॉल थोडा साशंक होत त्याने तो उचलला हॅलो मी ए माधवन बोलतो आहे तुम्ही आर्यन अधिकारी राईट येस सर अक्षय टोल्ड मी अबाउट यू यू आर ॲट रिसेप्शन राईट जस्ट गिव्ह दिस फोन टू हर फॉर अ व्हाइल आय विल टॉक विथ हर येस वेट मॅम सरीज ऑनलाईन ही want टू स्पीक विथ यू म्हणत तो तिच्याकडे दिला आणि ती त्यांच्याशी उभी राहून बोलू लागली कमाल आहे अगदी अक्युरेट टायमिंगला कॉल केला यांनी आणि तिच्याशी ते काय बोलत होते ते त्याला कळत नव्हतं पण त्याचं काम होणार हे मात्र दिसू लागलेलं तसं त्याच्या चेहऱ्यावर आपोआपच हास्य पसरलं ओके सर या आय विल गिव्ह हिम जॉईनिंग लेटर येस सर नो प्रॉब्लेम सर ओके म्हणत फोन ठेवून तिने पुन्हा त्याच्याकडे दिला सर प्लीज वेट देअर गिव मी जस्ट समटाईम I will give you your joining लेटर Yes, thank you. म्हणत तो तिथेच बसला आणि खुश झाला माझं काम होतंय मला खरंच वाटत नाहीये आय एम सो हॅपी so कधी एकदा घरी जातोय आणि सांगतोय असं झालंय तो विचार करतच होता एवढ्यात एक ऑफिस बॉय त्याच्या जवळ येत त्याला म्हणाला सर प्लीज कम विथ मी आय विल शो यू युअर केबिन तुम्ही आजपासून जॉईन करताय ना हो तो म्हणाला आणि त्याच्या मागे निघाला काही वेळापूर्वी स्वतःच्या नशिबाला कोसणारा तो आता स्वतःच्या नशिबावर खुश झाला होता एवढ्यात केबिन आली एकदम पॉश केबिन एक, एक आरामदायक खुर्ची लॅपटॉप आणि कामाच्या वस्तू सर ही केबिन तुमची असेल आणि सर आता इथे नाहीत पण माधवन सर इथे आत मधल्या केबिनमध्ये बसतात ऑफिस बॉय सांगत होता ओके यू आर्यन म्हणाला मी जातो तुम्हाला काही लागलं तर नाईन एक्सटेन्शनवर कॉल करा तुम्हाला आता कॉफी हवी आहे का हो चालेल मी आलोच घेऊन म्हणत तो ऑफिस बॉय कॉफी आणायला गेला आणि तो जाताच आर्यन त्याच्या आरामदायक खुर्चीवर बसला ओ गॉड मला खरंच वाटत नाहीये माझ्या हातात कॉफी मिळणार आहे जे काही मागेल ते मिळणार आहे भारी वाटतंय हे सगळं अरे हो पण काम काय असणार आहे ते पण महत्त्वाचं आहे मला जमेल ना जमेल सगळं जमेल नथिंग इज इम्पॉसिबल स्वतःशीच म्हणत तो टेबलवर असणारी फाईल सहज म्हणून चालू लागला एवढ्यात पुन्हा त्याच्या मोबाईलवर आणखी एका प्रायव्हेट नंबरवरून कॉल येऊ लागला काय मग कशी वाटतीये आहे कथा पुढील भाग ऐकायला उत्सुक आहात का, का? उद्याच भेटू सकाळी ठीक अकरा वाजता धन्यवाद